ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. प्रश्न पेटला. आजी माझे सरपंचांच्या वाकयुद्ध रंगलं. विटा पोलिसांच्या कारवाईनंतर आळसंदे येथील आंदोलन तात्पुरते स्थगित. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. आळसंदे येथे ग्रामपंचायतीच्या कर वसुली कामात विरोधकांकडून अडथळा आणला जात आहे असा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुरू असलेले आळसंदे येथील आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. हिम्मत बाजीराव जाधव, खंडेराव लक्ष्मण जाधव, अभिनंदन हिम्मत जाधव, विक्रम युवराज जाधव, जयदीप जयसिंग पाटील व संदीप दांडवते यांच्यावर कलम 149 अन्वये कारवाई करण्यात आल्याचे विटा पोलिसांनी लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. आळसंदे गावातील 2006-07 साली झालेल्या नियमबाह्य कामावरील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे केली असल्याची माहिती नितीन राजे जाधव यांनी दिली. यापूर्वी पाणीपट्टी भरू नये असे आवाहन करणारी ऑडिओ क्लिप नितीन राजे जाधव यांनी माध्यमांना दिली होती. आळसंदे गावातील सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येत आहे. माजी सरपंच हिम्मतराव बाजीराव जाधव यांच्याकडून हे निवेदन जाहीर करण्यात येत आहे. प्रति मान्य गट विकास अधिकारी साहेब, पंचायत समिती विटा, अर्जदार खालील सह्या करणारे आळसंदे गावातील ग्रामस्थ उसळ ग्रामपंचायतीची अन्यायकारक पाणीपट्टी वसुली थांबण्याबाबत नवरे आम्ही आळसंदे ग्रामस्थ आपणास विनंती अर्ज करतो की आमच्या गावास पाणीपुरवठा करणारी राष्ट्रीय पेयजल योजना दिनांक 6/1/2021 पासून पूर्णपणे दूषित पाणी येत असल्याने पूर्णपणे बंद असून गेली सुमारे 2 वर्षापासून निम्म्या गावांमध्ये सदर योजनेचा पाणी पुरवठा अद्यापही करण्यात आलेला नाही. तरी ग्रामपंचायतीने पूर्णपणे सक्षम नसताना ही योजना ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे या योजनेचा गावात शुद्ध व पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे आमच्या गावास पिण्यासाठी पुरवठा होत असलेला पाणी पिण्यास योग्य नाही. मिळणाऱ्या पाण्यावरती शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करता जसे आहे तसे दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. असे असताना गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना 2,17,00,000 खर्च झाली असून त्यामध्ये नामदारी असणाऱ्या ठेकेदाराकडून ग्रामस्थांना कसलीही माहिती अथवा कल्पना न देता ही योजना 2 वर्षापूर्वी ताब्यात घेतलेली आहे. सध्या गावातील पाणीपट्टी वसुली जबरदस्ती व जप्ती व बदनामी करण्याच्या दबावाने वसुली केली जात आहे. तरी आपल्या स्तरावर योग्य त्या सूचना देऊन जोपर्यंत संपूर्ण गावात शुद्ध व प्रक्रिया केलेली राष्ट्रीय पेयजल योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र चालू होत नाही व गावात शुद्ध पाणी पिण्यायोग्य पुरेसे मिळत नाही तोपर्यंत ही होत असलेली अन्यायकारक पाणीपट्टी वसुली थांबवण्याचे आदेश देण्यात यावे. अन्यथा नाईलाजास्तव दिनांक 1/2021 पासून आम्ही आळसंदे गावातील सह्या करणारे ग्रामस्थ लाक्षणिक
समोर करणार आहोत. आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य न्याय द्यावा. माहितीसाठी प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद सांगली अन्य ग्रामसेवक ग्राम पंचायत अडसर हे निवेदन माजी सरपंच गेल्या 15 दिवसापूर्वी हिम्मत जाधव यांनी गावामध्ये स्पीकरद्वारे आणि त्यांचे समर्थक खंडराव जाधव त्याचबरोबर अन्य त्यांचे सहकारी यांनी स्पीकरद्वारे निवेदन केले होते की गावामध्ये अशुद्ध पाणी येत आहे आणि ते पाणी पिण्यायोग्य आहे आणि आपण पाणीपट्टी भरू नका. केवळ हा व्यक्तिद्वेषातून केलेला एक ग्रामपंचायतीवरती केलेला एक आरोप होता आणि पाणीपुरवठ्याबाबतीत ग्रामपंचायत नेहमी कर्तव्यदक्षतेपणे या ठिकाणी पाणी पुरवण्याचं काम करत असते. कर्मचारी त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवण्याचे काम करत असतात. परंतु असं असताना काही त्यातल्या अडचणी आणि उणिवा ह्या दूर करायचं ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्तरावरती आणि पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावरती काम चालू असतानासुद्धा नाहक ग्रामपंचायतीला त्रास देण्याच्या उद्देशातून हा त्यांनी खटाटोप केला आणि या पाणी शुद्धतेच्या बाबतीतले आजपर्यंतचे सगळे रिपोर्ट हे शासकीय प्रयोगशाळेचे असून ते रिपोर्ट योग्य पाणी पाणी हे वापर करण्यास योग्य आहे पिण्यास योग्य आहे असेच रिपोर्ट आहेत आणि त्यानुसारच पुढं पाणी हे वाटप केलं जातं दिलं जातं. परंतु गेल्या 6-7 सालामध्ये हिम्मत जाधव खंडराव जाधव त्यांचे अन्य सहकारी यांनी अळसण गावाला मंजूर झालेल्या योजनेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला होता आणि त्या भ्रष्टाचारातून ती योजना शासनानं परत घेतली यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आणि त्यावरती अद्याप अजून कारवाई झालेली नाही. या कारणास्तव आम्ही या ठिकाणी आणि त्याचबरोबर त्यांनी जे चुकीची माहिती गावामध्ये लाऊडस्पीकरद्वारे सांगितली त्याबाबतीत आम्ही ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये उपोषण आंदोलन हे केलेलं होतं आणि त्या आंदोलनानुसार सन्माननीय जिल्हाधिकारी सो पालकमंत्री सो त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी सो अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सो विटा पोलीस ठाणे निरीक्षक सो त्याचबरोबर गट विकास अधिकारी सो पाणीपुरवठा विभाग सो या सर्वांना आम्ही त्याचं निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनातून काल आम्हाला विटा पोलीस स्टेशनचे PI साहेब यांनी संबंधितांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईनुसार आपण या ठिकाणी आपलं उपोषण स्थगित करावं असं या ठिकाणी आम्हाला लेखी पत्र दिलं. आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाची बाब अशी आहे की या जलस्वराज प्रकल्पासाठी जो कारवाई व्हावी हा जो आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार फोनवरती जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुढेवार साहेब यांनी तात्काळ कारवाई करण्याचे या ठिकाणी आम्हाला फोनवरती सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अन्यही अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे काही अधिकारी आलेले होते त्यांनाही बाब आम्ही अहवाल पाठवून या ठिकाणी नमूद करतो असं सांगितलेलं आहे. पाणीपट्टी आणि कर वसुली करताना ग्रामसेवकांनी स्वतः त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत जावं लोकांच्यापर्यंत आणि त्यांनी ते आपले सगळे लोकांचे जे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी ते समजून घ्यावेत हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर पूर्ण वेळ ग्रामसेवक या गावाला मिळावा अशी आम्ही गट विकास अधिकाऱ्यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्यांनी तो प्रश्न लवकरात लवकर संपवतो असं काल फोनवरती आणि संबंधित आलेल्या त्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. त्याचबरोबर खरा महत्त्वाचा हा विषय आहे की या ठिकाणी 2005-2006 साली गावाला मंजूर झालेली जलस्वराज योजना या जलस्वराज योजनेमध्ये हिम्मत जाधव हे जबरदस्तीनं अध्यक्ष झालेले होते आणि त्यामध्ये या ठिकाणी सरपंच महोदयांना त्यावेळेला गावानं सचिव म्हणून नेमस्थ केलेलं होतं. मात्र सचिवाचं सगळं दप्तर यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन चेक असतील इतर दप्तर असेल या दप्तरातून स्वतः चेक तयार करून स्वतः चेक काढून अनेक वेळा भ्रष्टाचार करायचा प्रयत्न केला आणि ही बाब आम्ही त्यावेळेला
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दृष्टिक्षेपात आणून दिलेली होती, त्यानुसार त्यांनी ती चौकशी केली असता संपूर्ण त्यांनी त्या ठिकाणी अहवाल तयार केला आणि त्यामध्ये हिम्मत जाधव हे दोषी आहेत, त्यांच्याबरोबर काम करणारे काही मंडळी होती ते दोषी आहेत असं त्या निमित्तानं त्यांनी आदेश काढला आणि त्या आदेशानुसार पुढची योजना जी आहे ती रद्द करून योजनेचे आलेले पैसे परत वसूल करून घेतले. यांनी काय काढलेले चेक होते जे बेकायदेशीर चेक होते 4-4.5 लाखाचे ते त्यांच्याकडून वसूल करून घेतले आणि पुढच्या काळामध्ये ती योजना रद्द करून त्या ठिकाणी ती योजना थांबली गेली आणि गाव एका चांगल्या योजनेपासून मुकलं गेलं. पुढच्या काळामध्ये इंदुमतीताई जाधव या सरपंच झाल्या आणि यांच्या काळात या सरपंच झाल्या झाल्या यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी स्वर्गीय गृहमंत्री आराराबा पाटील, जयंतरावजी पाटील साहेब असतील आणि तत्कालीन अध्यक्ष देवराजदादा पाटील असतील यांच्या माध्यमातून नवीन एक योजना राष्ट्रीय पेयजल योजनेमधून तयार केली आणि तिचं 2,17,00,000 इस्टिमेट त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. ते दरडोई उत्पन्नाच्या बाहेर जात होतं, तरीसुद्धा ही विशेष अधिकार वापरून जिल्हा या ठिकाणी मंत्रालयानं या आबांच्या आणि जयंत पाटील साहेबांच्या पाठपुराव्यानं या ठिकाणी ही योजना आम्हाला गावाला मंजूर करून दिली. ते वेळ प्रसंग आल्यास आम्ही मूळचे गावचे काही आड आहेत त्याचं पाणी शुद्ध पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी देत असतो, मात्र हे विरोधाला विरोध करायचा आणि सरपंचांची किंवा पर्यायानं आमची वाढत असलेली लोकप्रियता या पद्धतीनं थांबवायची असा हा खोटानाटा प्रकार करून हा संपूर्ण गावाला वेठीस धरण्याचा यांचा नेहमी असा प्रयत्न असतो आणि बऱ्याच अंशी गावामध्ये अन्य काही अजून योजना राबल्या गेल्या असत्या, परंतु अनेक वेळा यांनी आलेल्या योजनांना विरोध करून आलेल्या कामांना विरोध करून योजना परत घालवण्याचं काम या महाशयांनी यापूर्वी केलेलं आहे. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की ज्या जलस्वराजमध्ये शासनाने एक चांगला हेतू ठेवून या ठिकाणी योजना दिलेली होती त्या योजनेमध्ये यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ही योजना निघून गेली आणि शासनाला ती रद्द करावी लागली, त्याबाबत जिल्हा परिषदेने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हे त्यांच्याकडं हडप केलेले जे पैसे आहेत ते वसूल करून घ्यावेत आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये पोलीस खात्याने सुद्धा या मनगटशाहीचा वापर करून ह्या प्रत्येक ठिकाणी दादागिरी करणाऱ्या या लोकांच्यापासून या ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच आणि सर्व सदस्यांना चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन द्यावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो. याबाबत ग्रामपंचायत सदस्य संदीप बनसोळे यांनी ही गावातील विकास कामात विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. मी अलसनगावचा ग्रामपंचायत सदस्य संदीप रंगू बनसोळे. कारण ह्याच्या अगोदर आमच्या गावासाठी आलेले जलस्वराज ह्या जलस्वराजामध्ये अलसनगावचे हिम्मतराव जाधव त्यांचे सहकारी यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे आत्ता ज्या सरपंचांनी गावात चांगल्या कामाची व्यवस्था चालू ठेवलेली आहे, पेयजल असेल अन्य गावात वाडीवस्तीवरती दवाखाना अशा अनेक मागण्या करून गावात चांगला विकास करण्यासाठी जो त्यांचा प्रयत्न चालला आहे आणि ह्यांनी जे जलस्वराज्यामध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सत्तेदार असणारे ग्रामपंचायत सदस्य सरपंच आमची बदनामी करण्याचं काम हे लाऊडस्पीकरवरून काही काय गोष्टी अलॉसमेंट करत असतात आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आज पेयजलसारखं मोठं 2,17,00,000 योजना जी आल्या ती सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आलेली आहे आणि ते गावातील लोकांनी असं अलॉसमेंट करतात की गढूळ पाणी देतात, स्वच्छ पाणी देत नाहीत आणि पाणीपट्टीबद्दल अपप्रचार करायचा. आज मला तुम्ही सांगा, जर पाणीपट्टी वसूल नाही जर झाली तर गावचा विकास कसा करायचा? गावचा विकास कुठला जातो? मग ह्या लोकांनी असा भ्रष्टाचार करून गावाला काहीतरी दिशाभूल करायची ही योग्य नाही. आणि खरोखर ज्यावेळेस जलस्वराज्य आलं त्यावेळेस ह्यांची इतकी भ्रष्टाचाराच्या भूमिका बाहेर आल्या की काही काही टायमाला जो खजिनदार होता त्या खजिनदारचं जुगारावरती ते चेकबुक यायचं अशा पद्धतीची ह्यांची कामगिरी. आणि ह्याचा अनुषंग बघून आत्ताच्या चालू असणाऱ्या आमच्या सत्तेदार बॉडीत काही तर नामुष्कीनं आमची बदनामी करण्यासाठी हे अलाउन्समेंट करत असतात आणि योग्य नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, आज आम्ही सत्तेदार जर गावाच्या हितासाठी झगडून काही काय योजना आणत असेल त्यांनीही आणून दाखवाव्या, पण गावात विकास होत असेल या विकासासाठी कुणी अडथळा देऊ नये ह्या मताचा मी अलसन ग्रामपंचायतचा
सदस्य म्हणून आज मी तुम्हाला ही झालेली आणि ह्याच्याबद्दल संघर्षासाठी आम्हाला काल आंदोलन छेडावं लागलं, कारण आम्ही चांगल्या प्रकारे काम करत असताना आम्हाला आमच्यावरती कोणता तरी टपका देत असतील तर आम्हाला अनेक जण असे म्हणत होते की तुम्ही सत्तेदार असून तुम्ही उपोषणासाठी का बसला, तर आम्ही योग्य रीतीने आम्ही काम करत असत असताना जर आम्हाला कोणतर चोर म्हणत असेल तर आम्ही ती गप बसू शकणार नाही, कारण आम्ही त्याचा छडा लावल्याशिवाय गप बसणार नाही आणि आम्ही चोर नसून आम्ही विकास कामाचे गावात करत आहे आणि जे आमच्यावर जो कोण टपका देत असेल तो मेन चोर आहे। त्याच्या अनेक बाबी गावात जर चेक केल्या तर इतका मोठा चोर आहे की त्याने अनेक संस्था अनेक गोरगरिबांनी लुबाडलेला आहे। अशा पद्धतीचा आमच्यावर जो आरोप करणारा माणूस आहे किंवा त्याचे सहकारी हे खरोखर चांगल्या प्रवृत्तीचे नाहीत, गावात विकास काम करून देणारे नाहीत, त्यांच्याकडून विकास काम होणार नाही आणि आम्ही चांगल्या प्रकारे अजून आमची जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत चांगल्या प्रकारचा गावाचा विकास करून दाखवणारी आमची सर्व सरपंच सदस्य बड आहे आणि आमच्यावर जे टपका दाखवणारे आमच्यावर दोष देणारे ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। जलस्वराज्यात जो भ्रष्टाचार झाला आहे ही सुद्धा बाहेर निघालाच पाहिजे, कारण आम्ही स्वज्वल आणि चांगल्या प्रकारचं राजकारण करीत असतो आणि नाही तो टपका आमच्यावर देत असतात। तर अशा प्रकारे शासनाने जो आमच्यावर टपका देणारे किंवा आम्हाला दोषी ठरवणाऱ्या त्यांची आधी चौकशी करावी, त्यांनी जे काही काय भ्रष्टाचार केलाय तो बाहेर निघावा। सरपंच इंदुमती जाधव यांनी, मी महिला सरपंच असल्याने प्रत्येक कामासाठी मला कोर्ट आणि कचेरीत जावं लागत आहे, गावात काम करू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे। मी आडसन गावचे सरपंच बोलते, मी ग्रामपंचायतीत 10 वर्ष झालं काम करते, पण असं मी कुठलेही काम चुकीचं केलं नाही, प्रत्येक काम मला कोर्ट कचेरीतूनच करावं लागलेलं आहे। पण माझा एक ध्येय आहे की आपण कुठलेही न डाव्या डोळ्या न बघताना चांगले कामं करून चांगल्याच ह्या गावाची सुधारणा करायची, पण त्या सुधारणेसुद्धा मला अडचण येतात। आम्ही आज 7 महिला आहे पण महिलांच्यावर अतिशय अत्याचार चाललेले आहेत, ते प्रत्येक गोष्टी प्रत्येक कामात प्रत्येक ह्याना आम्हाला अडथळे येतात। हे अडथळे आम्हाला सर्व जिल्हा परिषदेचे असो ग्रामपंचायत असो किंवा तालुक्यातले असो किंवा आपले हे पण अजिबात कुठलाही आम्हाला वरचा लोकांचा त्रास नाही, पण ह्या गावकऱ्यांचा अतिशय त्रास आहे। हे जे लोक आहेत ह्याने आमचा त्रास आम्हाला झाला नाही पाहिजे आणि आमची कामं आम्ही म्हणाल त्यावेळेस योग्य वेळेत योग्य ह्याच्यात आम्हाला करून दिली पाहिजेत। आमचे काय रखडलेली कामं आहेत ते सुद्धा झाली पाहिजेत। आमचा अतिशय प्रयत्न आहे आणि आम्ही प्रयत्नातूनच करणार। एवढीच मी परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करते की जी कामं आहेत किंवा रस्ते बिस्ते रखडलेले ते सुद्धा झालं पाहिजेत। जाणून बुजूनच त्रास देतात का, तर आपलं काम व्यवस्थित आहे आणि आपण कुठलेही काम योग्यच रीतीनं करतो, त्यामुळं त्यांना ते बरं वाटत नाही म्हणून ते त्रास देतात। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।